शेतकऱ्यांना कर्ज देणं ही एक अतिशय महत्त्वाची जबाबदारी बँकांची आणि प्रशासनाची आहे आपल्याला कल्पना आहे की दहा दिवसापूर्वी ज्या वेळेला बैठक झाली त्यावेळेला केवळ एक्केचाळीस के कोटी रुपये कर्ज अदा झालेलं दा होतं परंतु त्याच्यानंतर जे काही एक मिटिंग झाली आणि पाठपुरावा केला गेला तर आज दोनशे एकोणपन्नास कोटीपर्यंत तो आकडा पोहोचलेला आहे जवळपास पाचपट ब फरक झालेला आहे आम्ही असं ठरवलेलं आहे की दर बुधवारी मी झोनल मॅनेजर्सची मिटिंग घेणार आहे आज तशी बैठक घेतली आम्ही विचार करतो आहे की ज्या अडचणी आहेत ज्याच्यामुळं कर्ज अदा करायला जास्तीत जास्त अडचण येत आहेत त्या अडचणी कशा दूर करता येतील असं नियोजन आम्ही या आठवड्यात करणार आहोत ज्या स्थानिक पातळीवरच्या अडचणी आहेत ते इथंच दूर होतील काही धोरणात्मक बाबी आहेत ते शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या जातील मला खात्री आहे की आपण मागच्या वर्षी राज्यातल्या पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये आपण आहोत इतका मोठा कर्जाचा आकडा असताना आपल्याला सर्वात जास्त क्रेडि कर्ज देण्याचं उद्दिष्ट आहे तरी देखील आपला परफॉर्मन्स खूपच चांगला असतो आपल्या तुल्यबळ असलेल्या जिल्ह्यांमध्ये आपला क्रमांक फार वरती आहे यावर्षी देखील आपण तसंच करणार आहोत जे एक लाख सदतीस हजार शेतकरी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये कर्जमुक्तीला पात्र झालेले आहेत त्यांच्या कार्यवाही का मागच्या आचारसंहितेमुळे आणि नंतरच्या करोनाच्या संकटामुळे थोडीशी थांबलेली होती परंतु शासनाने त्याबद्दल निर्देश जारी केलेले आहेत त्याही सूचना बँकांना दिल्या गेल्या आहेत आणि मला खात्री आहे की या दर बुधवारच्या बैठकीचा खूप चांगला परिणाम मागच्या वर्षी देखील झाला होता यावर्षी देखील तो तसाच होईल आणि आपण आपलं उद्दिष्ट बहुवंशी पूर्ण करण्यामध्ये यशस्वी होऊ